नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर मेळावा उरकून मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते, त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला। तिथूनच आमदार पडळकर माघारी फिरले। त्यावेळी काही समाज कंटकाने पाठी मागून आमदार पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकली। या निषेधार्थ आज करगणी गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला। इंदापूर मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी समाज अत्यंत संयमाने शांततेत एल्गार मेळाव्यामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय। काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाला पाहिजे या आंदोलनास जात असताना नौटंकीचा प्रकार घडला आणि नंतर या भेडकांनी नौटंकीबाजी करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात, सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली, खरोखर मला यांची कीव वाटते। मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाज कंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कोणाला फोन करून शिव्या देतात। यावरून हेच स्पष्ट होते की समाज कंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे। यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे। काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते। परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो, आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये, राज्यात शांतता ठेवावी, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे। त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या 11 तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे। त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। करगणी बंद मध्ये ग्रामपंचायत सदस्य नाथाजी सरगर, पिंटू सरगर, अशोक सरगर, प्रकाश सरगर, दत्ता पुकळे, महेश पाटील, सरपंच तात्यासाहेब भनमाने, साहेबराव खिलारी, साधन ढोबळे, बाळासाहेब सरगर, पिकू पांढरे, अण्णा सरगर, गोट्या पाटील, बाबू सरगर, अमोल सरगर, बिरू पाटील, रोहन सरगर, हवालदार खिलारी, अन्य कार्यकर्त्यांनी करगणी बंद आंदोलनामध्ये भाग घेतला होता। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज,